महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। ठाणे या महानगराला समस्यांची काही कमी नाही। अनेक समस्या शहराला भेडसावत असतात, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी कायम प्रयत्न करत असतात, त्यामुळे हे शहर वास्तव्य करण्यासाठी लोकांचे आवडते ठिकाण आहे। शहराच्या समस्यांमध्ये वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे या विकसित शहराचा वेग कायम मंदावलेला असतो। शहरातून घोडबंदर रोडला जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रशासनाची डोकेदुखी झालेली आहे। त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक उड्डाण पुलं बांधली गेली आहेत। याच मार्गावरील माजीवडा हा महत्त्वाचा चौक आहे। या चौकात अनेक दिशांना जाणारे रस्ते येऊन मिळतात। या चौकात वाहतूक पोलिसांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी फारच दमछाक होते, पण याच गजबजलेल्या चौकात वाहतूक खात्याने एक बेकायदेशीर वाहनतळ तयार केलेले आहे, ज्यामध्ये वाहतूक पोलीस खात्याच्या मोठ्या टोईंग क्रेन तसेच कारवाई केलेली वाहने भर चौकात उभ्या केलेल्या आहेत। त्यामुळे हा चौक अरुंद तर झालाच आहे, परंतु सुंदर ठाणे या मोहिमेला सुद्धा गालबोट लागलेले आहे, कारण या चौकात ठाणे शहरातील प्रतिष्ठा असलेला उंच राष्ट्रध्वज उभारलेला आहे। या बेकायदा वाहनतळाचा वाहतूक भेटसारखा वापर होत असला तरी ही बाब कितपत योग्य आहे असे येथील नागरिक विचारत आहेत। या वाहनतळामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे, तसेच तिथेच भिवंडीला जाणाऱ्या रिक्षांचा थांबा आणि फेरीवाले तसेच इतर वाहने यातून वाहतूक पोलिसांनी निर्माण केलेली वाहतूक कोंडी असं वर्णन केल्यास वावगे ठरणार नाही। याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कधी लक्ष घालून यावर कारवाई करून लोकांना दिलासा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ठाणे सिटी रिपोर्टर।